नमस्कार मेट्रो न्यूजच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत सध्या लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे आणि नगरची निवडणूक नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही सर्वत्र गाजते आहे वेगवेगळ्या विषयांमुळे वेगवेगळ्या चर्चांमुळे आणि मुख्य म्हणजे सुजय सुवेंद्र आणि संग्राम हे तिघंही दिग्गज नेतृत्व जे आहेत तर ते निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत माझ्यासोबत आता भाजपाचे नेते युवा नेते सुरेंद्र गांधी माझ्यासोबत आहेत आपलं स्वागत स्टुडिओमध्ये मला सांगा की हा सस्पेन्स किती दिवस चालू राहणार आहे सुजय विखे यांच्या विरुद्ध सुरेंद्र गांधी हे चित्र स्पष्ट होणार आहे का अस्पष्टच राहणार आहे निश्चितपणान आज आपल्या पुणे मेट्रोच्या माध्यमातून आपल्या नगरकरांना प्रथम माझा नमस्कार आणि निश्चित रूपानं होत असलेली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ निश्चितपणानं आज तसं पाहिलं गेलं तर मुंबईपेक्षा जास्त चर्चा आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आणि निश्चितपणानं या इलेक्शनच्या माध्यमातून आज आपण पाहतो की नगर जिल्हा अतिशय विकसनशील आणि सहकार क्षेत्रातला एक चळवळीचा जिल्हा असल्या कारणामुळे या ठिकाणची कोणतीही घटना घडली तर निश्चितपणे ते पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर या गोष्टीची पडसं उमटतात आणि निश्चितपणानं ही जी लोकसभा आहे आज साहेबांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष खासदार साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व करत असताना सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम त्यांनी त्यांच्या भूमिकेतून केलं असं कोणताही कार्यकर्ता नाही की त्याला पक्ष जातपात कुठं लावलं आणि या ठिकाणी आलेलं प्रत्येक कार्यकर्ता सामान्य जनतेचं खासदार साहेबांनी निश्चितपणे या ठिकाणी काम केलं काम करत असताना आज निश्चितपणानं ही जी निवडणूक होती आत्ता चालू आठ तारखेला आमच्या ज्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री रावसाहेब दानवेसाहेब नगर आले सकाळी आणि सकाळी दोन अडीच तासांची चर्चा आली त्यांनी सांगितलं गांधीसाहेब तुम्ही आता कामाला लागा ऑलरेडी आमचं काम चालू होतं पण साहेबांचा आदेश असल्यामुळे अजून दुवार दो कामाला लागलो दुपारी परत बैठक झाली पक्षाचे प्रतिनिधी आले सर पदाधिकारी आले ते विजय पौराणिक साहेब आले ते त्यांनी सांगितलं की गांधीसाहेब तुम्ही कामाला लागा आणि नऊ नंतर आपल्या गिरीजी महाजन साहेब या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांची काही भूमिका आम्हाला काही स्पष्ट जाणवली नाही आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर त्यांनी पंतप्रधा असतील साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेश अध्यक्ष साहेब असतील सर्वच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यासमोर त्या सगळ्यांनी प्रश्न मांडला की साहेब आमचं नेमकं चुकलं आहे काय आज महाजन साहेब वेंडकर आले आल्यानंतर ते अचानकपणे हेलिकॉप्टरनी विकेंड संघ गेले आणि तिची चर्चा पूर्ण राज्यभर गाजली आणि एक सामान्य कार्यकर्ता आज गाडीपासून तर आज या इतरच्या राजकारणामध्ये पक्षनिष्ठा सोडून कधीही त्यांनी कोणत्या गोष्टीला थारा दिला नाही आणि हे होत असताना अचानकपणे आज तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो कार्यकर्त्यांना म्हणजे कसं असतं कोणत्याही गोष्टी करत असताना कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे कार्यकर्त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे पण त्या गोष्टी कुठं नव्हतं डायरेक्ट जनतेवर किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यावर हा विषय डायरेक्ट लादला गेला की या ठिकाणी साहेबांचं तिकीट कट होऊन त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही विखेजींना या ठिकाणी तिकीट दिलं पण निश्चितपणाने विखे पाटील तिकीट असताना तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला पहिले समजूत घातली पाहिजे होती असं मला वाटतं आणि आज ही ज्या काही घटना चालू आहेत की विखे पाटील आज आमच्या इथं नगरला येऊन आज म्हणजे बंगला ठेवून गेले दोघं वडील आणि म्हणजे आमचे नामदार साहेब बी येऊन गेले आणि सुजयजी बी येऊन गेले पण निश्चितपणे येत असताना त्यांनी आज पहिली गोष्ट इतके दिवस का लागला हा पण एक महत्वाचा विषय ना बरोबर की बारा तारखेला त्यांचं तिकीट झालं आज तारीख किती आहे एकोणतीस ती एकोणतीस तारखेला ते नगर आले म्हणजे इतके आठ वीस दिवस अडचण काय होती माझ्या मते प्रवेशाच्या वेळेला पण तुम्हाला निमंत्रण होतं मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला वानखेडे स्टेडियमला त्या वेळेला निरोप होता आपल्याला नाही नाही त्याचा निरोप काय मला आलं नाही किंवा सुजयनी फोन फोन केला किंवा कोणाचाच फोन नाही आला नाही आला आणि म्हणजे कार्यकर्त्यांना फोन आला तो बरोबर आणि त्यांच्या मार्फत आम्हाला कळलं आणि व्हॉट्सअप एस एम च्या माध्यमातून कळलं की बाबा प्रवेश प्रवेश आहे पण तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट झाला ना नाही त्यांनी ते कार्यकर्त्यांना किंवा जिल्हाध्यक्ष असतील कोणाला विश्वास न घेता अचानक जो निर्णय घेतला ठीक आहे पक्षाचा निर्णय असतो आमच्या काही विषय नाही बरोबर पण कार्यकर्त्याची भावना जाणून जर का घेतला असतं तर योग्य वाटलं असं मला वाटतं त्या त्या दिवशी आपला जो परवा दिवशी लक्ष्मीनारायण मंगलकारला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे जनसंघापासून आहे आणि मी पक्ष सोडणार नाही आणि मी समजून सांगेल पण ऐकत एक असं उत्तर जास्त की आता काही आता तुम्हाला मी सांगितलं की काही जणांची मुलं आई वडिलांच ऐकत नाही पण मी निश्चितपणानं माझ्या आई वडिलांच ऐकणार मुलगा आहे कारण की मी संस्कृतीचा आपण कार्यकर्ता आणि निश्चितपणानं आज ज्यांच्या बॉटल धरून आज मी मोठं झालोय निश्चित अशा काही गोष्टी होणार नाही पण मला असं वाटतं की साहेबांवर जो अन्याय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना त्या दिवशी तुम्ही पाहिलं की एवढ्या संख्येने कार्यकर्ते आले हो, प्रत्येकाच्या भावना तीव्र होत्या मग त्या भावना कुठे तर शांत झाल्या पाहिजेत ना मग त्या जर का नेते पहिले मंडळी आले असते आणि त्यांनी जर का विचार विनिमय करून मार्ग काढला असता तर मला वाटतं एवढ्या भावनांचा उद्रेक झाला असता कारण की आतापर्यंत दोन हजार चारला साहेबांवर मंत्री केंद्रीय मंत्री असताना त्या ठिकाणी आणण्यात बरोबर पण तेव्हा हो बी साहेब म्हणले नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्ता आहे आणि मोठ्या नेत्यांचे फोन आले साहेबरला पण साहेब कुठेही हालचाल न करता ते म्हणले नाही आज मला जे सारखे सामान्य कार्यकर्ते ज्यूस गाडीवरून आज इतर आणलंय यामध्ये पक्षीची संघटनेची महत्वाची भूमिका आहे भले खासदार गांधी साहेब असले पण त्याच्या मागे एक संघटना मोठी ताकदी नेमली होती आणि त्या ताकदीवर आज साहेबांनी आतापर्यंत मतदारसंघात काम केलंय आणि हे होत असताना आज दोन हजार एकोणीस एवढे दिवस चांगले असताना कारण की पक्षाचा अजेंडा होता आता आज सोशल मीडिया मला कळलं पाहिजे की तिकीट कापलं कारण काय कारण मग माझं आमचं तेच म्हणणं आहे ना की आज तुम्ही आज सोशल मीडियाच्या मधून सांगताय केंद्राच्या प्रत्येक किंवा राज्याचे नेतृत्व सांगताय की नरेंद्रभाई मोदीला मागून मतदान करा बरोबर मग ते होत असताना मग तिकीट आणि एवढं चांगलं वातावरण चांगलं असताना आज नरेंद्र आपले गडकरी साहेब या ठिकाणी त्या दिवशी जी त्यांचा मेळावा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये त्यांनी अठरा हजार सहाशे कोटीच्या योजनेची घोषणा केली बरोबर म्हणजे ज्याला आम्हाला पाठ पडकायला वेळ लागतो हो। काही जणांना वाटतं की असं अचानकपणे होऊ शकतं पण असं होत नाही ज्याला पाठ वेळ लागतो त्यामुळे आज एवढा मोठा प्रॉब्लेम निधी आला आणि कारण कोणतं दिलं नाही ना एक काउंटचं रीझन दिला असं तर अशी चर्चा आहे की महानगरपालिकेत तुमचा आणि तुमच्या पत्नीचा झालेला पराभव हा हो। एक महत्त्वाचं कारण आहे महानगरपालिकेत सत्ता आपण आणू शकत नव्हतो एक एक समजून घ्या की भारतीय जनता पार्टीचं साहेबांना ज्या दिवशी दिलं तसे केलं त्यानंतर आज ताकायत खासदार साहेबांनी महानगर शहरात जे पक्षाचं पायाभरणी केली निशेपणानं आता पण साहेबांनी कधी नगर शहरामध्ये राजकारणामध्ये लक्ष घातलं नाही हो हो पण शेवटी पक्षांनी जेव्हा हे दिलं की आता तुम्ही नगर शहराची जबाबदारी घ्या आणि जेव्हा साहेब जिल्ह्यादशी मारले तेव्हा जिल्ह्याशी मिळाले संघटन सरटी हो, हो। मिळालं म्हणून भर हिंडले जिल्हा जिल्ह्यावर हिंडले म्हणून परत खाजर झाले म्हणजे तेव्हा त्या सरचिटणीस मुळे साहेब तिथे हे झाले आणि आज नगर शहराची जबाबदारी दिल्यानंतर साहेबला वाटलं की आता आता आपल्याला बाकीच मिळाले पण आता सर आपल्या पक्षाची जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारी आपल्याला नगर शहराचा विकास करायचा आहे मग नगर शहराचा विकास करायचा असलं तर आपले सगळे उमेदवार कारण की भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती तुटली ती ना विधानसभेमध्ये युती तुटल्या कारणामुळे आणि खासदार साहेब जिल्हाध्यक्ष शहर शे, जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता न्याय देणं पक्षाचं साहेबांचं काम होतं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनी अडसठ उमेदवार म्हणजे आतापर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल व विविध पक्ष असेल त्यांना एकमेकाची मोड बांधून काही ठिकाणी उमेदवार जागले पण भारतीय जनता पार्टीने अडसठ उमेदवार स्ट्रॉंगली त्या ठिकाणी उभे केले बरोबर यश प्रत्येक औषध असतात नाण्याचे दोन बाजू असतात त्याप्रमाणे यश आहे आणि यामध्ये आम आम्हाला अपयश आलं याचं मागचं कारण असं की एक चांगल्या प्रकारचं चा काम गांधी साहेबांनी उभं केलं त्याच्या पाठीमागं पावलं पोट टाकून मी एक चांगलं काम करत होतो काम करत असताना महापालिकेत तुम्ही विचारा किंवा जनतेमध्ये जा असं कोणतं काम नाही की त्या ठिकाणी मी काम केलं नाही बरोबर पण काम करत असताना काही जण वाटलं की आता हा मुलगा जर का पुढे गेला तर आमचा काय होणार बरोबर पण असं आडवा आडवी जीवाजी ज्यांनी केली यांना काळात ते दिसून देईल कारण की आज जिनी ज्यांनी काही गोष्टी पेरल्या होत्या आमच्या ह्याच्यात आता यांना दिवसभर ते जास्त त्या म्हणतात ना की हो, आज आज आम्ही जाते कोण उद्या कोण असेलच ना बरोबर त्यामुळे भाजप केला नसता तर आपलं तिकीट राहिलं असतं का कड हो निश्चितपणा आणि आज काही जणांनी सांगितलं की सर्व्हे रिपोर्ट बॅड होता पण माझं म्हणणं आहे की एकोणीशे नव्याण्णव पासून तर एकोणीशे नव्याण्णव आमचा रिपोर्ट बॅड होता बरोबर दोन हजार चार ला चारला तर चांगला होता पण दोन हजार नऊ मध्ये बॅड होता नऊ हजार दोन हजार चौदा मध्ये बॅड होता मग बॅड कंडिशन मध्ये जेव्हा ती संधी दिली तेव्हा आम्ही निवडून आलो आज एक दिवस चांगले असताना अचानक आमचं काय झालं की आम्ही असं तुम्हाला आज एक आलेलं आलेला की त्याच्यामध्ये तुमच्या तिघांच्या नावाने सर्वे झाला आणि त्याच्यामध्ये संग्राम जगदप निवडून येतोय सूर्यविखे पडतोय तुम्हाला वीस टक्के मत आहेत असं त्या सर्वेपेक्षा माझं असं म्हणणे मी निवडून येतोय एवढंच मला माहिती आहे कोण निवडून येते मला माहित नाही सुरेंद्र गांधी निवडू शकतो एवढं कारण की सामान्य आहे आणि लोकांना न्याय देणार उद्देशानं निश्चितपणानं नगर मागे किंवा काही हे नाहीतरी बघा आज मी काय सांगतो पक्षामध्ये निष्ठावांचे कार्यकर्ते ना प्रत्येकाला भावना असतात बरोबर भावनांच्या आणि निश्चितपणानं खासदार साहेब काम केलं मतदारसंघामध्ये या मतदारसंघात काम करत असताना अनेक कोणत्याही गोष्टी असं लग्न आहे जे 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 आहे ते जनतेसमोर मांडले बरोबर आणि काहीतरी मतात दा आमचं म्हटलं आम्ही तो म्हटलं की ऑनलाईन आमच्या कधी येऊन चेक करा हो, हो. कलेक्टर ऑफिसला जा कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्ह्यामध्ये जा तिथं आमचे कागद घ्या कोणाला काय चौकशी करायची सर्व आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांची चौकशी झालं आमचं तर म्हणणं आहे की आमचे सगळे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही कधी असेल किंवा अनेक पेपर माध्यमे त्या दिले की खासदार साहेबांचा सा निधी आता पण कुठे एक रुपये शिल्लक राहिले नाही हो, हो। आणि खासदारांची निधी शिल्लक राहिले म्हणजे आमच्या पक्षाने जी, आम जी पुस्तिका बनवून दिली ती त्या हो। पुस्तिकामध्ये आमचं एक काम नाही की का असं सगळे काम पूर्ण आमचे झालेले म्हणजे मग ते संसद आदर्श गाव असो मुद्रा योजना असो किंवा उज्ज्वला योजना असो असे आणि जेवढ्या जेवढ्या केंद्राच्या राज्याच्या जेवढ्या आणल्या त्या प्रत्येक गाव oh. म्हणजे प्रत्येक गावगावमध्ये त्या ठिकाणी पुस्तकीच्या माध्यमातून असेल स्वतः संपर्क करून oh. त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि निश्चितपणे ह्या एवढ्या गोष्टी चांगल्या असताना आणि आज आपण जेव्हा पाहतो की माध्यमांचं म्हणणे की नरेंद्रभाई मोदीच बघून लोक मतदान करणारे मग नरेंद्रभाई मोदीने मतदान केलं असेल तर मग गांधी साहेबांची अडचण काय होती बरोबर हाच विषय ना महत्वाचा की आज अजून कोणत्या नेत्यांनी येऊन सांगले नाही की याच्यामुळे खुलासा करा आमचं एकच म्हणणं आहे ना आज आमच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे की गांधी साहेबवर जो अन्याय झाला याचा कुठं खुलासा करा अंजन ते लावते ना आणि आज तर खासदार साहेब म्हटलं ना त्याच की आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच काम करणार आहे मी पण एक भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ता आहे साहेबांचा मुलगा असलो तर माझी जबाबदारी कार्यकर्त्याची की चांगली भूमिका मांडली पाहिजे समाजात चांगलं जात असताना समाजातल्या चांगल्या भूमिकेतून नगरमध्ये चांगला विकास झाला पाहिजे या उद्देशानं महापालिका आवेद आणली म्हणजे असं काही नाही की समजा माझं मला यश आलं अपयश आलं पण ज्या दिवशी अपयश आलं दिवशी मी ठरवलं की निश्चित आमचं महापौर होणार ते करून दाखवलं आम्ही आता काही जणांना अजून होईना सांगतो नगरच्या पॅटर्न वर किती झालं सुद्धा काँग्रेस असल्यासारखंच आपण बघतोय का गांधी परिवाराचा आणि जगताप परिवारचा एक चांगले संबंध आहेत त्यामुळेच आपण फॉर्म ठेवलाय असं चर्चा जगतापांनी विकासाच्या साठी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला बरोबर आणि त्यांच्या नगरसेवान कारवाई पण झाली त्या ठिकाणी हो हो असं काही नाही की त्यांच्यावर कार्य झाले नाही म्हणजे शेवटी त्यांच्या पक्षाला त्यांनी पक्षाला वाटलं की नाही पण आपण केल्या पक्षाचं म्हणून त्यांच्या पक्षाने त्यांच्या कार्य नगरसेवक अन्य हे केला त्यांच्यावर कारवाई केली पण आज ती कारवाई समजा मागे घेतली असेल पण निश्चितपणानं संघटनेमध्ये या अपडाऊन सगळीकडे असतात कारण की प्रत्येकाच्या आडी अडचणी वेगळ्या असतात नगर शहरामध्ये सगळ्यांना अडचणी माहिती की बाबा कोण कोणाचा काय विषय त्यामुळं काही जण नेत्यांनी बी जाऊन सांगितलं होतं की आम्हाला दोघांनाच राजकारण कळतं असं स्टेटमेंट दोघांचं आहे बरोबर मागचे रेकॉर्ड जर काढलं तपासलं हो कारण की काही जण सेनेत बी जाऊन आलेले आज परत इकडे पक्ष झाले बरोबर आणि सेनेचे नेत्यांचं त्यांचं दोघांचं असं स्टेटमेंट होतं की नगरचं राजकारण फक्त आम्ही दोघांनाच कळत हो मग आता आमच्या पक्षा त्यांचं उद्या बघा की ते उद्या काय कोण कोणच काय काम करणार आहे बरोबर आता या घडीला सुवेंद्र गांधीच्या मनात काय चाललंय तिकीट काप कापलं अर्ज आपण ठेवणार काढणार का ही माझ्या मान सन्मानाची लढाई आहे आणि निश्चितपणानं जर का भारतीय जनता पार्टीचे नेते मान्यवर असतील आणि या नेत्यांनी ने ने जर का साहेबांचा मान ठेवला तर मला असं वाटत म्हणजे कसं असतं आमच्या वडिलांवर आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की साहेबवर जो अन्याय झालाय यासाठी साहेबांचं काहीतरी नाव घ्या हो कुठेतरी काही सांगा की साहेबांबद्दल मी करू ते करू या जर का दोन गोष्टी केल्या तर मला असं वाटत नाही की मग शेवटी बघा मी पण कार्यकर्ता आहे अडचण आली आम्ही कुठेतरी मग से करायला लागतो काही गोष्टी पण निशिमन मला असं वाटतं की आज पक्षाची भूमिका पण आता या ठिकाणी झालेली आहे आणि निशिम साहेबांच्या माध्यमात ते काहीतरी गोष्टी करतील मग उद्या आम्हाला जनतेत जात असताना काम सांगता आलं पाहिजे ना काय उद्या आपण जनतेला मत मागायचे जनतेला मत मागत असताना लोक विचार करतात की साहेब तुमच्या पार्टीने तुमच्या उद्या का गेलं हे बी उद्या जनता प्रश्न विचारणार ना मग सामोर जात असताना तर काहीतरी संघटने बी ताकद दिली पाहिजे की साहेब तुमच्या याच्यावर परत चालला तुम्हाला आम्ही ह्याच्या संघटनेत घेऊ या संघटनेत जाऊ तुम्ही चला हे काम करा, आज म्हणजे असं कोणतरी आज दोघं वडील नामदार आले आणि त्यानंतर त्यांचे चिरंजी आले हे दोघं आले पण निश्वान जर का पक्षाची नेते मंडळी आली तर मला असं वाटतं मार्ग आणि समजा मार्ग यातून काढायचा नसेल पक्षाला किंवा तुम तुमची मनधरणी केलीच नाही तर पुढचा माझ्यावर राहील मग मग काय मी काय सांगितलं की आमच्या वडिलांचा एकच विषय की माझा मुलगा माझा ऐकतो बरोबर बरोबर म्हणजे सांगितलं परत परत बरोबर माझी लढाई ही निष्ठवान म्हणून आहे निश्चितपणानं निष्ठावानची लढाई असल्या कारणामुळे मी निश्चितपणानं या ठिकाणी मला एकच वाटतं की नगरचा चेहरा मला बदलला पाहिजे आज साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून जे प्रश्न मांडले जेव्हा सत्ता आली केंद्रात दोन हजार चौदा ला परत चांगल्या ताकदीने तेव्हा सगळी प्रश्न आमची मार्गी लागली असा कोणतही प्रश्न आडगळीत पाडला नाही म्हणजे रेल्वेचा प्रश्न असो नॅशनल हायवे चा प्रश्न असो आज अहमदनगर महापालिकेत आम्हाला सत्ता मिळाली सत्ता मिळाली असल्यानंतर भुयारी काटा योजना असेल तुमचं सांड म्हणजे सगळ्या गोष्टी साठी जवळजवळ सरकारनं साडेचारशे कोटी त्यामध्ये दिले तुमचं सौर ऊर्जेचा प्रकल्प असो हो, हो। कसरा डेपोचा विषय असो म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला सरकारने या ठिकाणी पाणी बोर्ड असो याला पैसे दिले नाहीतर पाय काही जणांना आयुष्य गेलं पण त्यांना एवढे पैसे आले नाही काही जणांचे चाळीस कोटी अजून खर्च नाही आलेले बरोबर आज सरकारने आम्हाला परत शंभर कोटी परत ऑर्डर दिली बरोबर रस्त्यांच्या विकासासाठी म्हणजे तीनशे कोटी शब्द दिले त्यातले शंभर कोटी आले दहा कोटी ऑलरेडी पहिले आलेले म्हणजे अशी जवळजवळ पाचशे साडेपाचशे कोटी त्या आम्हाला सरकारने दिले बरोबर आणि निश्चितपणाने महापालिकेच्या माध्यमातून आमचं महापौर आहे उपमहापुर आमचं आहे स्टँडिंग कमिटी सगळ्या आता बॉडी तयार झालेली एक चांगल्या प्रकारचं काम शारद करून दाखवू आता महानगरपालिकेत पुढे काय होईल लोकसभा इलेक्शन आता संपतील तेवीस तारखेला आणि हरजित होईल पण काही ना काही होणार आहे एक असं असतं साहेब आजच्या गोष्टी आजच्यावर उद्याच्या गोष्टी उद्यावर कारण की उद्याचं काय होणार भविष्य काय आपण काही सांगू शकत नाही बरोबर आजचं जे प्रेझेंट आहे ते एवढं मी तुम्हाला सांगू शकतो की आज काय आज चाललंय आजच्या <laughs> लोकसभेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं आपल्या अहमदनगर करणारा जिल्ह्यातलं निश्चितपणे दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा अतिशय सुज्ञ आहे कारण की ह्या ह्या शुद्ध मतदारवरच आम्ही तीन निवडून गेलोय कारण की जनतेचं प्रेम होतं साहेबांनी पण काम केले आणि जनतेच्या रुणमध मध्ये राहून या ठिकाणी साहेबांनी काम केलंय निशिवांनी प्रेरणादायी काम होतं आणि माझ्यासारख्या तरुणाला तर पल्ले अशा पल्लीत करणारं काम होतं त्यामुळे निशिवनानं अनेक कार्यकर्त्यांना वाटलं की आज सामान्य नेतृत्व आहे आणि ह्या सामान्य नेतृत्वाला आपण आज मुकलो तर उद्याचे काम आपलं कोण करणार कोण या उद्देशानं कार्यकर्ते त्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने आले प्रत्येकाने भावना व्यक्त केल्या की इझी अवेलेबल होणारा नेता असेल तर खासदार गांधी साहेब म्हणजे एका फोनवर आपण प्रश्न सोडायचो किंवा आलेल्या माणसाला मग भेटल्यानंतर त्यांचे काय प्रश्न असेल ते सॉल्व्ह करायचो बरोबर आणि विकास काम ते चालूच होते आणि निश्चित विकास काम करत असताना आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या साहेबांनी दिलं आहे म्हणजे तो कोणते पक्ष असं कधीच ते बोलले नाहीत बरोबर हे होते सुवेंद्र गांधी यांनी सांगितलं आहे की आता पक्षामध्येच आम्ही राहणारच आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर खासदार दिलीप गांधी यांचा मान सन्मान झाला तर हे निवडणुकीतला आपला अर्ज मागे घेऊन प्रचाराला लागणार आहेत गांधीसाहेब आपण स्टुडिओमध्ये त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद